subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. प्रचंड मोठी आहे असे कामगार नेते महेंद्र घरत यांचा दबदबा खोपोली वरासणीतील कामगारांना पाहायला मिळाला. 7 जुलै रोजी एकाच दिवशी तब्बल 3 ठिकाणी न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले. रसायनी येथील बिल कार्बन तर खोपोली येथील पोसल केमिकल्स अँड केडर रेना सोनाड या कंपनीतील कामगारांनी व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून व मनमानी कारभाराला कंटाळून महेंद्र शेतघरत यांचे नेतृत्व स्वीकारले. तिन्ही कंपन्यातील व्यवस्थापन या कामगारांना संघटनेचे नामफलक लावण्यास मज्जाव करत होते. परंतु महेंद्र घरत यांच्या येतीमुळे प्रशासनाला काही करता आले नाही व कामगारांमध्ये चांगला उत्साह संचारला होता. यावेळी आपल्या घणघाती भाषणात बोलताना महेंद्र घरत म्हणाले की या कामगारांना कोणा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. या मुजोर कंपनी मालक व व्यवस्थापनास पटणीवर आणून कामगारांना त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा खणखणी शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कंपनीच्या गेटवर कामगारांनी संघटनेचं नेतृत्व स्वीकारलं म्हणून आपण इथं नामफलक अनावरण कार्यक्रमासाठी आलेलो. कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि त्याच्या हितचिंतकांना फार दुःख झालेलं आहे आणि पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये त्यांनी कायदा सुव्यवस्था बघितली पाहिजे का इथे काय मारामार नाही झाली पाहिजे पोलिसांचं काम आहे. आपण सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे. किती कार्यक्रमातील लग्नांमध्ये पाळतात ते आपल्याला माहित आहे. पण ते कंपनीचे नालायक अधिकारी आहेत त्यांनी कामगारांनी संघटनेत व्हायचं नाही न्याय मागायचा नाही. बापाची कंपनी आहे युपी वाजा भैया येऊन आम्हाला या गोष्टी चालणार नाही. या दिलीप पाटलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलेला माणूस आहे. गेली 34 वर्ष संघटना चालवतोय. आम्हाला संत तुकाराम महाराजांनी भले आपला देव काशी दिला लंगोटी पण नाथाचा अधिकारी कोण असेल. अनेक संघर्ष केला. 1944 गौरवशाली शौर्यशाली लढा झाला. पंच हुतात्मे झाले. अनेक गोळीबार घटनी झालेले. 12 वेळा असतानाच्या लढ्यामध्ये मी भाग घेतला. ज्या दिलीप पाटलांच्या नावासाठी लाखो लोक रस्त्यावर आले त्यांचा वारसा आम्ही सांगतो. आयएनटीसी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस 3.5 कोटीची संघटना या देशाची जगातील सर्वात मोठी संघटना आहे. त्याचं सरचिटणीस म्हणून मी काम करतोय. आमच्या अशा संघटना कुठं पण उगत नाही आणि कुठं पण जात नाही. आणि या अर्थांधारांसाठी संघटना आम्ही करत नाही. आम्ही संघटना करतो कामगारांच्या न्याय आपल्या मागण्यासाठी. आणि म्हणून आम्ही वर्षाला 12 ते 25 करार करतोय. 2-2 ठिकाणी काय संघटना चालतात आमच्या. आम्ही का देशाचं नेतृत्व करतोय का महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय. अरे तुमचा नारायक कारपोडो आपल्याला त्याच्यापेक्षा मोठं ऑफिस आमचं मुंबईला आहे. त्याच्यापेक्षा मोठं ऑफिस दिल्लीला आहे. त्याच्यापेक्षा मोठं ऑफिस लंडनला आहे. काय खर्च केला सीएसआर मध्ये. 50 लाखाच्या वर खर्च संघटनेच्या माध्यमातून गेल्या वर्षी कोविडच्या साठी या संघटनेने केले. अशी ही संघटना आहे. नुसत्या लोकांच्या पगारवाढीसाठी येत नाही. कामगारांना परमिट करण्यासाठी येत नाही. त्यांच्या घामाचा मोबदला दिलाच पाहिजे. पण एनएमजेकेस ही मोठी संघटना नुसती नसून ते एक कुटुंब आहे. आणि हवालदाराने जरी एखाद्याला हेल्मेट नाही म्हणून अडवला तर आमचा पदाधिकारी त्याच्या हक्कासाठी धावून येतो. एखाद्या काळात भांडण झाला. कोविडमध्ये 1000 कामगारांना न्याय देण्याचं काम केलं. आम्ही काय केलं तुम्ही काय केलंय. 5 लाखाचा कोविडचा विमा ते 50 लाखापर्यंतचा विमा आम्ही जेएनपीटी पासून सगळ्या परिसरामध्ये द्यायला लावलेला आहे. आणि जिथं जिथं माणूस वारला जिथं जिथं कामगारांचा मृत्यू झाला तिथं नुसता इन्शुरन्स मिळून दिला नाही तर त्याच्या वारसाला सुद्धा नोकरी देण्याचं. आवाज टुडेसाठी श्वेता भोयर यांचा रिपोर्ट रायगड. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.